84 गावांची ही पानशेत धरणग्रस्त दिंडी. 70 दशकात वेल्हे आणि मुळशी तालुक्यातल्या 84 गावांचं पुनर्वसन झालं. धरणामुळे विखुरलेली गावं 30 वर्षांनंतर पुन्हा जवळ आली. लग्नाला म्हणजे कसं, आपण एखाद्या लग्नाला पत्रिका नाही दिली तर तो रुसतो की मला पत्रिका मिळाली नाही, की मी लग्नाला येऊ शकत नाही. पण ह्या सोहळ्यात म्हणजे पत्रिका द्यायला लागत नाही, काय नाही, सगळी येतात मनाने न सांगता. इथं एकमेकांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी येते असतात. हा 15 दिवसाचा सोहळा म्हणजे इतका आनंदाचा सोहळा असो की एकाईची लेकरं असल्यासारखं आम्ही सगळी राहत असतो. ह्या काळामध्ये फक्त सगळं आम्ही एकत्र जवळ येतो आणि ह्या 20 दिवसामध्येच आम्ही फक्त एकत्र येत असतो. नंतर मग कोणत्या गावाला कोण राहील, कोणत्या गावाला कोण राहील, मला माहित नसतं. आज या गावांचं पुनर्वसन 150 किलोमीटरवर दौंड तालुक्यात झालंय. मावळच्या दऱ्याखोऱ्यात राहणारी ही शेतकरी कुटुंब आपली रुजलेली मुळं या वारीच्या निमित्तानं भक्कम करताय. 50 वर्षापूर्वी धरण झालं, गावं गेली, गणगोत गेलं, पण 20 वर्षापूर्वी या वारीने या सगळ्या माणसांना एकत्र आणलं, नवी नाती जोडली. पुनर्वसन झाल्यावर जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली आणि पैसेही मिळाले. पण नव्या गावानं आम्हाला सामावून घेतलं नाही ही यांच्यातल्या प्रत्येकाची खंत आहे. समजा आमचे जे शेतकरी आहेत, हे वरचे गावातले शेतकऱ्यांच्या वरच्या जमिनी असतात, आम्हाला खालच्या बद्दल जमिनी दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला वेळेवरती पाणी मिळत नाही, गावकरी आम्हाला सहकार्य करीत नाही. पानशेत धरणग्रस्त आपले पाश एकत्रितपणे कसे सोडवता येतील याचाही विचार या 20 दिवसात होतो. माणसं जमली आणि पाश सुटले, आणखी काय हवं असतं. व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरेसह प्राजक्ता धुळप, IBN लोकमत, पुणे.